नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी भागवत कथा म्हणजे दुःख नष्ट करणारे अमृत असल्याचे प्रतिपादन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर अखंड हरिनाम कीर्तन तसा संगीतमय भागवत केले भागवत ग्रंथाची दिंडी उत्सवात काढण्यात आली रात्री काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाचा समारोप झाला संगीतमय श्रीमद भागवत कथेच्या समारोपा प्रसंगी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी भाविकांना प्रबोधित करत भागवत कथेचा अखेरचा अध्याय समजून सांगितला दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर श्रीमद भागवत कथेची दिंडी भाविकांच्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली मंगल कलश डोक्यावर घेतलेल्या महिला भाविकांनी लक्ष वेधून घेतले लहान मुलांचा देखील या दिंडीत सहभाग होता दिंडीचे ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले दिंडीत भगवंताच्या नावाचा जयघोष करीत भाविकांनी टाळ मृदुंगाच्या निनादात मेहरून परिसरात दुमदुमून टाकला संत ज्ञानेश्वर चौकात दिंडीचा समारोप झाला रात्री ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर या सप्ताहाचा कथा सोहळ्याची सांगता करण्यात आली सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ श्रीराम तरुण मित्रमंडळ नवजीवन मित्रमंडळ जय जवान मित्रमंडळ जय दुर्गा ग्रुप जय साई दत्त ग्रुप वंजारी ग्रुप संघटना तसेच श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी व मेहरून ग्रामस्थांनी परिश्रम घेतले श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव